हॅलो, हां सर, आपण वेदा जनजागृती मंचातर्फे दरवर्षी आपण ह्या डोंगरामध्ये झाडं लावतो, वृक्षारोपण करतो. काही मंडळ ग्रामस्थ आणि काही तरुण पिढी आहेत यांना पण आपण एक मूल एक झाड असा आपण संकल्प तयार केलेला आहे. आणि गेले 5 वर्ष आपण वृक्षारोपण करतो, पण वृक्षारोपण करतो त्याचं संवर्धनपैकी आजपर्यंत करत आलेलो आहोत. आता आपण पाहिले चाफ्याचे झाडं, आंब्याचे झाडं, काजूचे झाडं आपण आता पाहिले वर्यात्याने. तर विषय असा आहे की हे गावाच्या परिसरातील, ह्या डोंगराच्या परिसरातील लोक कुणीतरी काडी टाकतात आणि वानवा भेटतो उन्हाळ्यामध्ये, त्याच्यामुळे आम्ही लावलेले झाडं ह्याच्यात बरेचसे झाडं जळून खाक झालेले. तर यासाठी उपाययोजना काय करता येईल, मी आपल्या विभागाचे प्रांत विठ्ठल इनामदार साहेब यांना विनंती करतो की यासाठी उपाययोजना काय करता येईल, तर त्यांच्यासाठी आपण जरा एक डिस्कशन करूया. हां साहेब, उपाययोजना म्हटलं तर प्रतिबंधात्मक पहिल्यांदा आपण विचार केला तर वनवा लागूच नाही, म्हणून आपण पहिल्यांदा लोकांना अवेअर करायला पाहिजे, म्हणजे लोकांच्यामध्ये जागृती करायला पाहिजे की वनव्यामुळं तोटे कुठले कुठले होतात. फायदा तर काहीच नाही, सगळे वृक्ष जळून जातात, पशुपक्ष्यांना हानी होते, त्याच्यामुळे वनवा लावायलाच नाही पाहिजे. यासाठी लोकांच्यामध्ये जागृती करायची पहिलं, आणि समजा लागला तर विझवायचा कसा, तर असा एक आपला जो वनविभाग आहे त्यांनी काही प्रमाणात चरी काढतात की वनवा लागू नये आणि लागला तर तिथं थांबावा, अशा प्रकारे सरी पण काढता येतील. याशिवाय काही आपल्याला आपल्या PGM माध्यमातून एखाद्या मुलांचा ग्रुप पण करता येईल, असा वनवा लागला तर प्रत्येकजण तिथे मुलं जातील आणि ते विझवण्याचा प्रयत्न करतील. चला, आणि काही वनविभागामार्फत अशा तरतुदी आहेत, कायद्याच्या तरतुदी आहेत की त्यामुळे वनवा जर कुणी लावला असं दिसलं तर त्यांनी त्याच्या पुराव्यासह जर हे दिलं तर त्याच्यावर आपल्याला कारवाई करता येते. थँक्यू सर, आपण नक्की सहकार्य करू आणि ग्रुप आमचा ऑलरेडी तयार आहे, तर आम्ही नक्कीच या विषयावर आपण डिस्कस करू आणि पुढचं उपाययोजना करू. थँक्यू सर.